नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर सरांनी लिहिलेली कथा थुकरटवाडीचा लॉकडाऊन ऐकूया थुकरटवाडीच्या मारुतीच्या देवळाभोरच्या पारावरील लिंबाच्या झाडाखाली गावातली इरसाल नमुनं नेहमीप्रमाणे गप्पा छाटत बसलेलं होतं त्यांच्यामध्ये धोंडी गाडीवान दामू दोन बैले उषाभाऊ खाशाभा नाईक दौला माडगुळ्या पांडा आगलाव्या भिकू हुटवाला रामा मोदळा ही सगळी मंडळी होती गावातली सगळी माणसं त्यांना सी सी टी व्ही म्हणायची त्याला कारणही तसंच होतं गावातलं मारुतीचं देऊळ गावाच्या बरोबर मधल्या चौकात होतं गावात कुठूनही कुठेही जायचं झालं तर या देवळासमोरच्या पारा शेजारनं जावं लागायचं आणि बरोबर तिथेच ही गावातली अवलिया माणसं बसलेली असायची अवलिया एवढ्यासाठी की ही मंडळी वयानं डीबार झालेली घरात कुठल्याही कामाची नाही सकाळी सकाळी पाणी तापून आंघोळ करायची आणि सुनेनं दिलेला चहा प्यायचा की झालं यांचं काम निघाले लगेच पाराकडे आल्या आल्या देवळात जायचं मारुतीच्या पायावर डोकं ठेवून पाया पडायचं पारावर बसायचं आणि कोण आला नाही त्याची वाट बघत बसायचं उशिरा आल्यावर त्याचा तंबाखूचा बटवा काढून घ्यायचा आणि सार्वजनिकरित्या ती मळून प्रत्येकानं तोभरा भारायचा यामुळे शक्यतो सगळेजण लवकरच यायचे पण दररोज कोणी ना कोणीतरी सापडायचाच आज दामूद दोन बैले आंघोळ उरकून चहाची वाट बघत वाता पण सून त्याच्याकडे लक्षच देत नव्हती वर्गाशंकर पहाटच माळ्यात गेला होता दामूला पारावर जायची घाई झाली होती उशीर झाला तर तंबाखूचा बाटवा मोकळा झालाच म्हणून समजायचं त्याच्याकडं दोन आराची तंबाखू होती आणि ती वाचवायसाठी त्याची धरपड सुरू होती शेवटी न राहून तो सुनेला बोलला अगं धुरपदा जरा चहा करून देखी त्याच्या ह्या बोलण्यावर फणकार यांना दुर्पदा, या दुर्पदा म्हणली दिसत नाही का मी स्वयंपाक करते तो झाला का दिन चहा करून त्यावर काकूळ तिला या, या दाम म्हटला अगं उशीर तु सासऱ्याच्या या बोलण्यावर धुरपदा मागाशच्या जास्त फणकार फणकार्यानं म्हणाली मी म्हणती म्हणते तिथं जाऊन काय गटर काढायची का दामून विचार केला आता काय चहा लवकर मिळायचा नाही त्यापरीस बिन चहा पेता गेलं तर तांबा वाचन म्हणा आजता उशीर तर आलाच आहे तर आणखीन चार आरजी तांबा उतरी नेऊ लागली द्यायला तर अडचण नको असा विचार करून तो तांबा कुच्या गेला आता डबा घेतला डबा उघडला तर डबा मोकळा त्यांनी तसा डबा झाकला फळीवर ठेवून दिला सून सगळं बघत होती पण बोलली काही नाही मनातल्या मनात म्हणली मना आज बरी माथाऱ्याची जीर रावली तिने मुद्दाम चहा दिला नव्हता तर डब्यातली तंबाखू काढून दुसरीकडे ठेवली होती तोंडात मारल्यासारखा दामू घराबाहेर पडून काही घडलंच नाही असं पाराकडेच आलायला लागला आता आपली फजिती होणार असा विचार करून पारावाला वाला तर तिथं अजून कुशाभाऊ धोंडी गाडीवान आलेलंच नव्हतं त्यानं देवळात जाऊन मारतीच्या दोन्ही पायांना आपलं डोसकं टेकवलं अनुमानातल्या मनात म्हणला मारत राया आज वाचवलं मला नाही तर माझी आज फजिती झाली असती असं म्हणत त्यांनी आभार आभारवी मानलं दामू पारावर येऊन कोपऱ्यावरच्या दगडाला टेकून स्थिरावला कुशाभाऊनी आंघोळ ओरकली आणि घरातल्या देवाची पूजा केली त्याच दरम्यान त्याच्या नातीनं ना भोंगा पसरला साईपा करता करता यमुना म्हणली भाव तेवढी आंजीला गप करा पडत्या फळाची आज्ञा मानून कुशाभाऊनी आंजीला उचलून काखलं घेतली आणि तिला गप करायच्या प्रयत्नाला लागलं पण अंजीनं जास्तच मोठे ना, ना गळा काढला तेवढ्यात तिथं वसंत आला आल्या आल्या अंजीवर ख्याक असला वसंत पोरीवर ख्याक असला का भाकऱ्या थापत बसलेली यमुना नवऱ्यावर त्याच्या सोरावटीत ख्या कसली आज जा हाय की उभा जरा पोरी लगप करा म्हणलं तर नुसतं ठाब्यासारखं उभं राहिले घेऊन चहा डोसाय पाहिजे घरातली कामं को कोणी का करायची खादीला कारण धरणीला बार झाले नसतं सुनाच्या ह्या बोलण्याचा भाऊला राग आला तरी पण तो सोन्याला काही न बोलता लेकाला म्हणला वशाल एका बायकुला दाब की जरा लय बोलती मी आम्ही लय होऊन हळपाऊ सळ बघितले आडाची काढ करून संसार उभा केलाय भाऊ बोलला लेकाला आणि राग आला सोनला रागाच्या भराती थेट सासरेलाच बोलली केला असं काय उपकार केले का के सुनचं थेट बोलणं कोशाभाऊच्या मानाला फार डसलं त्याला लेकाचा राग आला त्या रागात तो म्हणला बघ 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 कसं बोलती चांगली तुझ्या मामाची पोरगी केली तुला अरे जिथेपणी तुझी आई कधीच माझ्या संघ नीट बोलली नाही आणि ती गेल्या हिनी हो, माझ्या संघ उभा दावा मांडला त्यांच्या ह्या कालव्याने आज्याच्या काखाला बसलेली आंजी कावाच गप झाली होती वसंताला कोणाला गप करू असं झालं होतं बापानं लय कश संसार केलेल्या सौचलेत हे त्यांनी बघितलं होतं आता जर त्याची बाजू घेऊन बायकोला काय बोलायला गेलं तर तिला आवर घालणं अवघड त्या परिस्थितीने मध्यस्थाची बाजू घेतली आणि म्हणला आता तुम्ही कप असताय का हां कमी आजाओिंजी अवतार आणत त्यावर आगाव असलेली यमुना तावत आवत बोलली तुम्ही जावा उपाशी बाप जाईल का आवच्या करायला चांगला चा बी डुसून हां दुपारी येईल भाकऱ्या हातडायला टोपली हुडकत बायकोचे हा बोलण्याचा वसंतालाही राग आला त्यानं फाडकन बायकूच्या कानफडात लावली नवऱ्यानं कानफडात लावली का बायकूनी मोठ्यानं उरबडवत आरडा वारडा करायला सुरुवात केली हे बघून कुशाभाऊने कित्येक ठिकाणी सांधलेल्या भाना पायात सरकवल्या निघाला पाराकडं असा पान उतरा त्याचा नेहमी होत होता पण सांगणार कोणाला पहाराव गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा देवळात जाऊन मारुती रायाच्या जा पायावर डोसखट टेकवलं आणि मनातल्या मनात म्हणला अरे अजून किती दिस मला हे स्वाचायचे तो काय आहे काय तो त्या परस मला घेऊन का नाही जात पारराव आता सगळेजण गोळा झाले दावला माडगोळा कुशा भाऊकडे बोलत बोलला चला भाऊ काढा पाठवा आज उशीर झाला म्हणजे जीवन आल्यासारखं वाटतंय तशाच अवस्थेत भाऊनं कमरेला खावलेला तंबाखूचा बटवा काढून त्याच्या हातात दिला आणि एकदम रडायलाच लागला बाकीच्याने ओळखलं का सून आज बी भाऊ संघ भांडले असेल त्यांनी भाऊला समजावला गप करून टाकला आता आयता सुनाचा इशा निघाला म्हणल्या सगळ्यांनी आपापल्या सुनांची कर्तुकं सांगायला सुरुवात केली वातावरण गंभीरच बनलं मग त्यावर पांडा हुटवाला गमतीनं बोलला अरे काय लिहाका नसून ज्या तक्रारी करताय माझी सून असती ना कपूनच घेतलं नसतं मी आता त्यावर उसळी घेत खाशाबा नाईक म्हणला अरे पांडा तुला नाही लेख नाही सून तू कशाला लांब लांबच्या बाता मारतोय ज्याच्या बुडाला आग लागते ना त्याला कळतं आगीत किती पोळतंय ते त्यावर पांडा म्हणाला आता पोरं बाळा झाली नाही हे काय माझ्या हातात आहे का मग आमच्या हातात होतं का खाशाबा नायकाच्या या बिनतोड सर्व्हिसवर पांड्याची विकेट पडली आणि बसलेली सगळी माणसं मनापासनं खेदळली पारावर नेहमीच्या गप्पा रांगायला लागल्या त्यात मग कोण कसा त्यापासून ते कोण कुठं काय करतोय कोण कुणाकडं कर बसायला जातोय इथपर्यंत बारा वाजत आल्या तसं एकेकानं पारावरनं काढता पाय घ्यायला सुरुवात केली कुशाभाऊ वगळता सगळेजण जेवायला गेले कुशाभाऊच्या पोटात कावळे कोकलत होते पण सुनेशी भांडून आल्यावर कुठल्या तोंडानं जेवायला घरी जायचं हे त्याला समजत नव्हतं थोडा वेळ गेला असेल तेवढ्यात वसंता तिथं आला आणि कुशाभाऊला जेवायला घराकडे घेऊन गेला नाही म्हटलं तरी पोटचं पवार होतं त्याला माया आलीच जाताना त्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं मनात म्हटलं सून जरी परक्याची असली तरी पवार चांगलं आहे तास दोन तासात गेलेली सगळी मंडळी पुन्हा गोळा व्हायला लागली चावलीची जागा बघून पारावरच का आणली पाच वाजेपर्यंत सगळ्यांच्या झोपा झाल्या एक एक गडी ताजा तावाना होऊन उठत होता आणि हळूच कमरेचा वाटवा काढून तंबाखूचा तोबरा तोंडात भरत होता पुन्हा चाळका सुरू झाल्या दुपारच्या वक्ताला गावात आलेली पत्रं वाटून झाली अ किसन पोस्टमन पाराजवळ आला आणि तिथंच एका बाजूला बोट टेकून बसता झाला गंमत म्हणून काशाबा नाईक मानला काय किसन तुझ्याकडं काय नवं जुनं त्यावर काळजीच्या सुरात किसन बोलला नाईक जगबुडी येते काय कोणाला माहिती त्याच्या ह्या बोलण्यावर हो सगळेच गंभीर झाले दाऊलानं किसनला विचारलं अरे कृष्ण असं काय बोलतो काय झालंय काय त्यावर गंभीरपणानं किसन सांगायला लागला अहो तुम्हाला अजून काहीच माहिती नाही आपल्या देशात नाही सगळ्या जगातच करुणा नावाचा इशाणू आलाय तो एकदा माणसाच्या शरीरात गेला ना दहा बारा दिवसात खेळ खाल्लाच होतो बघा सगळ्या देशात लॉकडाऊन का काय ते जाहीर केलं आहे बघा त्यावर सगळ्यांनीच त्याला विचारलं की हे लॉकडाऊन म्हणजे काय असतं त्यावर किसननं सांगितलं सगळं धाम सोडायचं घरात बसायचं दुकानं शाळा सरकारी हाफिस समदा बंद करून टाकलं आहे या चर्चेचा घुराळ सुरू असताना गावात म्हसवड पोलिसांची गाडी आली आणि पुकारायला लागली देशात कोरोना व्हायरस आलाय त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आजपासनं सगळीकडे लॉकडाऊन घोषित केलाय दुकानं फक्त सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडी राहतील सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळायचं कुणीही विनाकारण गावातनं फिरू नये दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधावा जर या संचारबंदीत विनाकारण कोणी फिरताना आढळला तर त्याला कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत शिक्षा केली जाईल उकारणं करून पोलीस गाडी गावा बाहेर गेली आणि गावा तसंच पार राव चर्चेला उदाहरण आलं धोंडी गाडीवान मानला आता उद्यापासून उद्यापासनं हिथं बसायचं विनय आणि गावातनं जायचं यायचं म्हणजे तोंडाला मुस्क का, काय काय म्हणले ना ते बांधायचं त्यावर दवला माडगुळ्यानं आपली अक्कल पाजळली तो म्हणाला अरो दोंडे बा पहिलं आपण जाणवसनी इथं तिथं तोंड घालू नये म्हणून छान मुसकी घालीत होतो आता ती मुसकी आपण घालायची आरो बसलो आपल्याला कोण काय करणार त्यावर भिकू दोन बाईला बोलला आता रात झाली घरला जाऊ आणि उद्या पारव येताना मुसकं घालून येऊ दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळी कामं उरकून एक एक मेंबर घराकडनं पाराकडे सारखायला लागला त्यातला पांडा आग लाव्या तोंडाला मुस्क घालून पाराकडे येत होता आणि त्याला बघून जो तो आपलं तोंड ह लपवून हसत होता जेणेकरून आपण हसतोय ते आग लाव्यानं बघू नये जर त्यांनी बघितलं तर मात्र त्याच्या रागाचा नमुना सगळेसनी माहिती होता गावातल्या अनेकांनी आपल्या उघड्या घराला लॉक लॉकडाऊन करून टाकलं होतं त्यांनी तसा लॉकडाऊनचा अर्थ गाडला तसं त्यांनी करून टाकलं मुस्क घातलेला पांडा पारावर पोचला तसा पारावर हास्याचा हल्ल कल्लोळ माजला त्याच्याकडे बघत गडी लोडून लोडून हसत होते रामा मोदळा बोलला अरे पांडा काय केले त्यावर पांडा उत्तरला माझी तुम्ही नाही का मुस्क घातलं तो ईशानू काय आहे का तो या मुस्क्यातनं नाका तोंडात येणार नाही त्याच्यातच अडकून बसन तो काल पोलिसांनी काय पुकारलं ठाव आहे ना त्याच्या उत्तरावर पुण्यांदा सगळेजण हास्य सागरात डुंबून गेले कोश्या भाऊ त्याला म्हणले अरे पांढा हे झालं जनावरांचं मुस्क आपण नाही का जनावर पिकातना हाकताना त्यांच्या तोंडाला घालीत होतो हा आता काल पोलिसांनी सांगितलं ना ती मास्क आणि तो मास्क बी नसला तर रुमा हल नाही तर आपलं मुंडा असं डोक्याचं सोडून नाखात वाढाला गोंडाळायचं कुश्याभाऊचं बोलणं कळल्यावर पांडा म्हणला तरीच मी मागाशी पाराकडे येत होतो तेव्हा माझ्याकडं बघून दोघं का हसत होती आत्ता मला कळलं ती का हसत होती ती त्यावर धवला माडगोळ्या म्हणला कळलं ना आता काढ ते मुचकं आणि डॉचक्याचं मुंडा असं काढ गुंडळ नाकत वांढा म्हणजे झालं मसुडावरूनच टपाल घेऊन येणारा किसन पोस्टमन आज मोकळाची आताना दिसला तो पाराच्या जवळ आला आणि लिंबाच्या झाडाचा आदा आधार घेऊन स्थिर रावला सायकलवरनं दोन मैल पांडल मारून दामला होता त्यो पण त्यो मोकळाच आल्याचं बघून दामो दोन बैले मानला किसनराव आमचा टपाल नाही का त्यावर किसन पोस्टमन म्हणला आता आठवड्यातनं एकदाच टपाल आणायला जायचं सरकारनं यश टेबी बंद केले टपाल घेणार कसं अत्यंत काळजीच्या स्वरात किसन पोस्टमन सांगायला लागला अहो तू मसने काय ठावच नाही आहे म्या टपाला आणायला म्हणून मसवडला गेलो येश टिकँड चार पोलीस हातात ह्या असलेट टिकरणी घेऊन उभी होती मला काय ते मला मारतील जसा सायकलवर न पुढं गेलो तसा त्यातला एकजण हातातलं टिकारणं उघडून धावलं ना माझ्या अंगाव औ म्या पोस्टमन हे पोस्टमन हे म्हणे हे पावतो र माझ्या पाठीव आणलं मला तर काही सुचा ना त्यानं दुसरं मारप उतूर म्या मोठ्यांदा वाराडलो औम्या पोस्ट मन हे मारू नका तवा कुठं त्याने उगारलेलं टी खाली घेतलं असं म्हणत म्हणत त्यांनी पाठीवरचा साजरा वर केला पाड धावली भला मोठा भाग काळा निळा झाला होता तो वळ जाऊन झाल्यावर तो पुढं सांगायला लागला तसंच मग पोस्टात गेलो तर तिथंहीच मला मारल्याची चर्चा चालली मी आ त्याचने इचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की देवापूरच्या महाद्या पोस्टमनला भेकाठीचा पारसाद मिळाला आहे आणि मग मी पोस्टात बघितलं तर महादा तिथं काळ भांडून बसला होता त्याच्याजवळ बसलो हळूद पुट फुटलो म्हणलं काही जी आधार नाही लागलं तर महादा म्हणला मला जरा कचरातच लागलं आहे पण आपल्या साहेबाला बघ पाठ फुटस्तवर हानलंय अरता साहेबाच्या काळजीनं पोस्टाच्या आतल्या खोलीत गेलो मी बघतो तर काय त्यांचा साहेब सादरा काढून ठेवून पालथा पाडला होता पाठी उवळच उवळ ही ओळत वासतं साहेबाच्या माराभरी आपल्याला कमी लागलं या समाधानात खोलीच्या बाहेर आलो अरे हो का मार म्हणायचं का काय हा जीव जायचं की हखन मी हा महाद्याला म्हणलो तेव्हा महाद्या म्हणला अरे सकाळी सकाळी आमच्या गावात चौकत पारा बसलेल्या पोरसने म्हणू नका म्हातारेसने म्हणू नका गावल त्याला लागल तिथं मारलं एक फुडारी लागला पोलीस हसनी कायदा शिकवायला त्याला आणला म्हसवडला आणि संचारबंदी काय असती ते त्याला नीट समजून सांगितलं आता चालता येत नाही त्याला तेवढ्यात मागास बसलेला कारखेलचा पोस्ट सांगायला लागला तिकडं माळ शिरसकडं म्हण ॲम्ब्युलन्समध्ये बसून काही लोक निघाली होती पोलिसांनी अडवल्या सगळे लागले पाळायला पायाला पॅन्डेज बांधलेला सुद्धा पेशंट जो आरत पडत होता बागा सकाळची गोष्ट आहे कारखेलच्या पोस्टमनच्या म्हणच्या माहिती सगळेजण खळखळून खड़ हसले मागाशी मार खाल्लेला मी देवपूरकर आणि अगदी पालता पडलेला साहेबसुद्धा फार प बसलेली बुजुर्ग मंडळी जीवाचं कान करून किसन पोस्टमन सांगतोय ते ऐकत होते दिवसामागून दिवस चाललेच होते गावात दोन तीनदा रातची पोलीस गाडी आली होती एकदा देवळात भाज्यान चाललं होतं ते बी पोलिसांनी बंद करायला लावलं पुण्यादा एका जागेवर जामायचा नाही अशी थंबी बी दिली जमला तर ठाणेवून दंबी दिला लॉकडाऊन संपेपर्यंत देवाळ बंद करायला लावले देवाला कोंडले आरती नाही पूजा नाही ना निवड ना नारळ कसा वाटत असेल बरं देवाला आत्ता पावतर्ग बसलेला दोंडी गाडी बन बावला वरच्या आळीचा महिपत्याचा गण्या सांगत होता पुण्या मुंबईस न माणसं बायका पोरं घेऊन चालत आपल्या गावाकडे निघाली होती त्यासनी बी पोलिसांनी आडवून चाळत नेऊन ठेवले दुधाच्या टँकरमध्ये बसून निघालेल्यास निबिडून टाकले दुपार टळले किसन पोस्टमन आताना दिसला सगळे जंजारा सावरून बसले आता खरी माहिती कळन असा त्यांचा काय अस पोस्टमन आला आल्या आल्या संस्कारास वाढला आणि सगळ्यांना ऐकू जाईल असं बोलला काय काय होईल काय सांगता येत नाही पोस्टात मास्तर सांगत होतं त्या अमेरिकेत म्हणे पटापटा माणसं मारायला लागलीत कुणी कुणाला खांदा द्यायला बी येईना तिकडं कोरे गावाकडे म्हणं गावात मेलेलेल्या न्यायला कोणी येईना शेवटी सरपंच पोलीस पाटील आणि गाराम शेवकानं तिरडे उचलली मसान बाहेर आगीन प्रसाद दिला मशवडकडं काय नाही ना न का एना एना बाबा न राहून कुशाभाऊना विचारलं त्यावर सावरून बसत किसन म्हणाला आपल्या पुण्या मुंबईची माप माणसं आले ती आपण तेचनी घरात घेतलं पण काल रातचं पोलिसांना चुकून मुंबईसनं गावाकडे आले आलेल्या आपल्याच पोराला त्याच्या आईने आणि भावानं ना घरात नाही घेतलं अरे ज्याने तर घर चालवलं त्याला घरातनंच काय गावातनं बी हाकलून आहे किसन पोस्टमन बोलत असताना पांड्या आगल्या वेनं मध्येच तोंड खोपासलं आणि म्हणला कल्लीचं वार रे दुसरं काय आय आई आई पोर वळखा ना भाव भावाला पोसना अरे मुंबईला गेल्यावर आपल्याला आसरा देतो खायला प्यायला देतो त्याच्याच नशिबी करुणा वाय सर आला म्हणायचा पांढा आगलाव्याच्या त्या बोलण्यावर गप्प बसेल तो भिकू होटवाला कसला त्यांनी आपली अक्कल पाजली नाही मी ऐकलो म्हसवडला गेल्यावर पिकावर फवारणी करते तशी दाव्याची फवारणी माणसा करते म्हणे दुकानाच्या पुढं चुन्यानं कोंडी आखलीत त्या कोंडीतच उभं राहायचं बाजूला गेला का उचलला पोलिसांनी मग त्याचं कसं झालं आपण कुत्री बांधून ठेवायचो पोपट पाळून त्याला पिंजरा ठेवायचो आता ती परिस्थिती आपली झाली मला तर वाटतं त्याची परत भेडं जे बरं काही बराच येळा अशा चाळका चालू होत्या तेव्हा किसन पोस्ट म्हण सगळ्यांना मानला तुम्ही बी हित बसायचं बंद करा नाही तर एका दिवशी तुमची बी वरत जाईल पोलीस ठेसण सगळ्यांनी त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं असं काही दिस गेलं इकडून तिकडून बातम्या कान येत होत्या असंच पारावर नेहमीचं टोळकं बसलं होतं काल बँकेत गेलेला खाशाबा नाईक सांगायला लागला तिकडं मुंबईवरनं आलेली पोरं पार्टी करत होती चांगलं बॉकडाचं पाच किलो मटण बघूल्यात शिजत होतं तवर कुणीतरी पोलिसांना सांगितलं आणि आली की पोलिसची गाडी मग तर काय विचारतंय मटन राहिलं भगुल्यात मुंबईकर गेलं ठेसनात हाय काय नाही काय त्यावर जिबल्यास आठत पांड्याने शंका काढली अरं मग मटणाचं काय झालं ते बी नेलं पोलिसांनी ठेसणार त्याच्या शंकेला उत्तर देताना खाशाबा नाईक मानला नाही तो काय कळलं नाही बा पण माझ्या डोळ्यांनी त्या, त्या मुंबईकरांना पोलिसांनी गाडीतना नेहताना बघितलं बरं का त्यावर आठवल्यागत करत दावला म्हणाला मेहा बी असं ऐकलंय बरं का का तिकडं मारडीकडं पुण्या मुंबईवरनं आलेली पोरं दुपारच्या वाग पावायला हिरीत उतरली बरोबर त्याच वागदाला बॉ लावल्यासारखी पोलिसची गाडी आली आणि पोरांच्या उघड्या अंगाव तसल्या त्याच्या काठीनं चांगलं वळ उटस तवर हाणलं त्यांना वररोटाबाच्या काड्या लावल्या ते एकच काहीतरी आठवल्या गत करत पांडा सांगायला लागला कोणीतरी म्हणत होतं तिकडची म्हणजे राज्याच्या बाहेरच्या राज्यातली कामं आली आपापल्या बायका सगळं रेल्वे लाईनवरनं राजची चालत निघाली चालून चालून प्याकाळल्या हो रोळाला ओसं घेऊन झोपली रेल्वे बंद हे त्याचनी माहिती होतं पण पाटपाटं आली ना मालगाडी मालगाडी आली आणि झोपलेल्यासनी चिरडत पुढं गेली हाय काय नाही काय त्याच्या ह्या बातमी दोन मिनटं कोणी काही बोललंच नाही त्यानंतर किसना सांगायला लागला अहो तिकडं उत्तर प्रदेशात आपले छकड्यात बायका पोरं बसून एक माणूस छकड्याला एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला त्यो असं करून निघाला होता का तर खर्चाला पायका नाही म्हणून एक बैल त्यांनी एकला होता त्याच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांनी तोंडाने चक 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 आवाज केला दिस नाही ना पुढं सांगितलं मान्सूनच्या पायाला चालून चालून फोड आलेत एक जातं आण पाण्या वाचून तडपडून मी आला लॉकडाऊन झाल्यापासून माणसं माणसात राहिली नाही बघा ते सर्वांचं बोलणं ऐकत बसलेला कुशा भाऊबाला तैयो लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय असतं तेच कळणं झाले त्यावर गमतीला येत पांडा आग लाव्या कुश्या भाऊला चेष्टेनं बोलला काय भाऊ इतका वेळ रामायण ऐकलं ना आता म्हणतंय रामाची हवे त्याच्या बिनतोड बोलण्यावर कोश्याभाऊ सोडून सगळीजण खादा हसली कोश्याभाऊला मात्र पांडेचा राग आला त्याच रागात तो त्याला म्हणला मग सांख्या आग लाव्या लाकडाऊन म्हणजे काय कुशाभाऊच्या या खड्या सावालावर पांडा न आज पडत म्हणला लॉकडाऊन म्हणजे ते आपलं दे हो त्याच्या ह्या चाच पडण्यावर मात्र सगळेजण पुन्हा मोठ्यांदा हसले दावला माडगोळा मध्येच मानला अरे बाबा न तणतंय कशाला लॉकडाऊन म्हणजे घराबाहेर कारणाशिवाय पडायचं नाही चार चौगांनी एका जागेवर बसायचं नाही दावलाचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचं समाधान झालं दुपारी पारवर परत गप्पाचा फळ रांगला एक एक जण अगदी पहिल्यासारखी एखादी गोष्ट सांगत होता त्यातच गावातल्यांचे कोचळग्या चालू त्याच टायमाला आवाज न करता पोलीस गाडी तेथे ते येऊन उभी राहिली चार पोलीस हातात काठ्या घेऊनच उतारली बारावर सगळी गाबगार त्यातला मोरक्या पोलीस दारडावून मानला इथं बसून काय करताय तुम्ही तुम्हाला माहिती का जगात काय चाललंय तोंडाला मास्क बी घातले नाही तुम्ही कुणाला कायच सुचना त्याला काय उत्तर द्यावं कळ ना त्यातनं बी धाडस करून पांडा आगलाव्या बॉललाच साहेब आम्हाला काय वेळ ठाऊन हो तुम्ही आम्हाला का म्हणून बोलताय अगोदरच फिरून फिरून वायतागलेल्या पोलिसांनी कापाळा हात मारून घेतला आणि पुण्याचा दारडवलं चला की तुम्हाला पोलिस स्टेशनवर सगळं कसं बैजवार समजावून सांगतो पोलिसाच्या या बोलण्यावर खाशाबा नाही कोरऱ्यात बोला काय मोगलाय लागले काय उगा आपलं भाजी काढताय मागाशी बोललेला पोलिसाला आला राग त्याने दुसऱ्या पोलिसाला हुकूम सोडला जावंत याचे नाव लिहून घ्या चला घेऊन पोलीस स्टेशनवर यासनी तिकडंच मोगलाय काय असते ते दाऊ चला पडत्या फळाच्या आज्ञा मानून त्याच्यातला सावंत पोलीस आता डायरी घेऊन आला त्यांनी एक एक करून समदींची नावं डायरीत टिपून घेतली गाडीत बसायला फरमावलं पॉपटासारखं बाता मारणारं गडी आता आलं कारडकुंडीला ते गाडीभोवती घोटमळलं तसं मागाशी मोरं मोर बोलणाऱ्या खाशाबा नायकाच्या पाठीव पोलिसाच्या मोरक्यानं सनकन काटी हाणली खाशाबा नायक तसा ठेव ठेव बॉम्ब आला या गडबडीत माराच्या भीतीनं बाकीची मेम्र पटदिशी गाडीत जाऊन बसली आशाबाला पोलिसांनी उचलूनच गाडीत खांबला पारा पोलिसांनी धाड टाकली आणि म्हाताऱ्यासनी ठेसनाव घेऊन चालल्याची बातमी गाव बरं झाली तशी गावातली माणसं पाराकडं धावली आईजण म्हणत होतं बरं झालं गावली सगळ्या गावाची माप काढत बसायची कोण कोण सरपंचाला लागली आणि ते द्यावत आलं पण तवापतर पोलीस गाडी गावाच्या बाहेर बी पडली होती ठेसनत गाडी पोचल्यावर हो, सगळेसनी झाडाखाली बसून साहेबांना रिपोर्टिंग करून गाडीतलं पोलीस गेलं जेवायला घरी इकडं गावात मोठी खळबळ उडाली म्हातारेसनी सोडवायला कोणी ना त्यातनं बी सरपंच गेला तेव्हा त्याला साहेबानं ठासून सांगितलं दों दोन दोनशे रुपयाचे दंड भरा आणि ह्या म्हाताऱ्याला सरपंच गेल्या पावली पारातला त्यानं ज्याचं ज्याचं म्हात्या हायती त्याचनी घरी जाऊन सांगितलं की पैसे घेऊन जावा बापाला सोडून आणा पण म्हसवडला ठेसणं जाऊन बापासने सोडवायला कोणच जायला तयार नाही सोडवायला पैकी आणायचे कुठनं हा त्यांच्या पुढचा सवाल रात्रीच्या आठ वाजल्या पकडून आणलेल्याला सोडायचं होतं पण दंड भरायला कुणीच आलं नाही आज पाहतर असं कधीच आलेलं नव्हतं पकडून आणलेली ठेसणत पोचायच्या अगोदर सोडवणारी हजार असायची पण आज उलट दहा वाजत आल्या दोन तीन वेळा पांडा साहेबाला भेटला आम्हाला भोका लागल्यात म्हणून आला पण तुम्हाला सोडवायला कोणीतरी आल्याशिवाय आणि दंड भरल्याशिवाय सोडायचं नाही असं सांगितलं त्याने रात्री साहेबांनी खानावळीतनं जेवाण आणून दिलं सकाळी कोणतरी दंड भरायला येईल असं साहेबाला वाटत होतं पण हा भी त्याचा भ्रमच ठरला अकरा वाजलं तरी कोण आलं नाही साहेबानं हेड पोलिसाला थुकरटवाडीला पाठवला त्या म्हात्याच्या पोरांना निरोप दाडले पण सगळ्याच्या पोरांनी कानाव हात ठेवलं सगळे म्हणले आम्हाला पैसे भरणं जमणार नाही तुम्ही त्यासनी नेले तुम्ही गावात आणून सोडा आता पुन्हा जेवणाचा खर्च करावा लागण्यापेक्षा म्हाताऱ्यांना सोडून दिलेलं बरं असा विचार साहेबांनी केला तेवढ्यात कुशाभाऊ दोंडी आणि पांडा तिघ तिथं आले त्यासनी साहेबसनीच ठणकावून सांगितलं साहेबाला ते म्हणले आम्हाला सोडवायला कोणच येणार नाही आमच्या घरात तंबाखूला आम्हाला पैसा देत नाही कोणी तर ह्यो दंड भरायला कधी कोण यायचं आमचा जेवायचा टाईम झाला आहे आम्हाला जियावण द्या म्हातारेसनी पकडून हेड पोलिसानं लय मोठी गोड चूक केली होती ना हे दंड भरणार ना यांना सोडवायला कोण येणार त्यापेक्षा यांना सोडलेलं बरं असा विचार करून साहेबानं त्यांना घरी जायला सांगितलं पण पांडा साहेबाला म्हटला आम्हाला आधी जेवण द्या बारा वाजले आहेत आणि आम्हाला गाडीनं घरीच सोडा आता आली का साहेबाची पंचायत शेवटी साहेबानं हेड पोलिसाला बोलवलं त्याला जा आड जा आणि जाड़ जाड़ सांगितलं पुण्यांदा असल्या पिढ्या पकडून आणायच्या नाहीत आता याच निगरी सोडून या काल संध्याकाळी गावातनं उचललेली म्हातारी गाडीत गाडीतनं अगदी आलगत गावात आणून सोडली जाताना हेड पोलिसानं म्हाताऱ्या पुढं हात आणि म्हणला माझ्या बापानं पुण्यांदा पारवा बसू नका बसलेलं दिसला ना हितच रिमांड काढल मी आता ह्याच्या अवघप बसायचं का नाही तर पांडाने हेड पोलिसाला विचारलं ये रिमांड काय असते हो। त्याच्या या बोलण्यावर हेड पोलिसानं हातातली काठी फिरवली पांडाच्या ढोंगेव हाणली तसा पांड्या ठो ठो करून बॉम्ब आला पोलीस मानला याला म्हणत्यात रिमांड आ चला निघा पांड्याच्या बोंबलण्यानं सगळा गाव तिथं गोळा झाला त्या गर्दीतनं वाट काढत गावचे सी सी टी व्ही कॅमेरे आपापल्या घराकडं मान खाली घालून निघाले होते